सायंकाळी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा आरोग्य होईल कष्टी। वेदांमधील ज्ञानाच्या सर्व गोष्टींबरोबरच दैनंदिन जीवन आणि सवयींबद्दलही मार्गदर्शन केले आहे। शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचा त्याच्या जीवनावर परिणाम होत असतो। म्हणूनच ग्रंथांमध्ये अन्न, राहणीमान, आचरण आणि वागणूक यासारख्या अनेक बाबींबद्दल चर्चा केली आहे। वेदांच्या मते संध्याकाळी काहीही काम करण्यास, काही विशिष्ट काम करण्यास सक्त मनाई केलेली आहे। जर लोक सूर्यास्ताच्या वेळी ही काम करत असतील तर त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं, त्याचबरोबर त्यांच्या आरोग्यावरती सुद्धा नकारात्मक प्रभाव पडू शकतो। या दोन्ही गोष्टींचा ऱ्हास टाळायचा असेल तर पुढील गोष्टी कायम लक्षात ठेवा। सूर्यास्ताच्या वेळी कधीही खाऊ नका। सूर्याला आपण देव मानतो, तो आपला निरोप घेत असताना आपण भोजन करणं हे काही योग्य नाही। म्हणून शास्त्राने रात्रीचं जेवण हे सूर्यास्तापूर्वी घ्यायला सांगितलं आहे। आरोग्यशास्त्रानेही त्याला दुजोरा दिला आहे। सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती मंदावते आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्याला भोगावा लागतो। आरोग्याच्या तक्रारी निर्माण झाल्या की औषधोपचार करण्यात पैशांचाही अपव्यय होतो। म्हणून सूर्यास्ताच्या वेळी आणि सूर्यास्तानंतर जेवण टाळलंच पाहिजे। सूर्यास्ताची वेळ आणि दिवे लागण्याची वेळ ही एकत्र येते। जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा अस्त झाल्यावरती घराला प्रकाशमान करण्याची जबाबदारी दिव्यावर येते। छोटीशी पणती, समयी, निरांजन घरात प्रकाश पसरवत, अशा वेळेला लक्ष्मी घरात येते अशी आपली श्रद्धा आहे। मग त्यावेळी झोपून राहिल्यास तो लक्ष्मीचा अपमान ठरेल आणि ती रुसून पुढच्या घरी जाईल। म्हणून संध्याकाळ झाली असता लोळत पडू नये किंवा झोपूही नये। संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मीच्या आगमनासाठी, तिच्या वास्तव्यासाठी आपण तिची प्रार्थना करतो। म्हणून संध्याकाळी कोणालाही कर्ज देऊ नये किंवा त्यांच्याकडून कर्ज घेऊ सुद्धा नये। हा व्यवहार दिवसभरात केव्हाही करावा, परंतु सूर्यास्ताच्या वेळी करू नये असं शास्त्र सांगतं। मग यावेळी करायचं तरी काय? तर शास्त्र सांगते की या वेळेमध्ये ध्यान करा। सायंकालीन संधी प्रकाश काळ हा ध्यान धारणेसाठी उचित मानला जातो। या काळात मन स्थिर असतं, ते ध्यान धारणेत गुंतवलं पाहिजे। तसंच या कालावधीत शरीर संबंधही टाळले गेले पाहिजेत, कारण त्यातून गर्भधारणा झाल्यास संततीवरती सूर्यास्त काळाचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो। यासाठीच मन शांत ठेवून स्तोत्र पठण करावं, मन ईश्वरी चिंतनात रमवावं किंवा चांगले विचार अथवा वाचन मनन करावं।